सत्ता आल्यात आणि गेल्यात तरी सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांना एकदाही या महाराष्ट्र भूमीला महिला मुख्यमंत्री का द्याविषयी वाटली नाही. करून आपल्यासमोर बोलायचं धाडस करते साहेब. साहेब, जिजाऊ सावित्री रमाई तानुबाई बिर्जे ताराबाई शिंदे झलकारीबाई मुक्ता साळवे अगदी रखमाबाई राऊत यांच्यापासून या महाराष्ट्र भूमीच्या स्वातंत्र्याला एक न्याय देण्याकरिता अगदी लीलाबाई पाटलांपर्यंतच नव्हे साहेब तर कोविडच्या काळात सारं जग थांबलं होतं तेव्हा याच पुण्यातल्या मिनल ढाकपे भोसले पहिल्यांदा कोविडच्या किटवरती शिक्कामोर्तब करते साहेब आणि दुसऱ्या दिवशी एका बाळाला जन्म घालते. तुमच्यासमोर प्रश्न अतिशय महत्वाचा करत असताना जेव्हा एखादा पुरुषाचा ऍक्सिडेंट होतो साहेब तेव्हा त्याला जेवढ्या वेदना होतात ना त्याच्यापेक्षा कैक पटीने वेदना आम्ही बाळंतपण एक नवनिर्मिती करण्यासाठी करतो. तर प्रश्न हा विचारावासा वाटतो साहेब की या महाराष्ट्र निर्मितीसाठी एवढ्या महिला शक्तींनी महत्वाची भूमिका बजावल्यानंतर योग्य नाही पण महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कायद्यांनी घटनेने अधिकार मिळायला पाहिजे या संबंधीचं देशातलं पहिलं महिला धोरण महाराष्ट्रात मान्य साहेब पण बघा ना साहेब आणि त्याचा परिणाम हा नक्की झाला पण तो एका विशिष्ट लेवलपर्यंत झाला. नगरपालिका असोत महानगरपालिका असोत आज 50% वहिनी त्या ठिकाणी दिसतात. निम्मा क्षेत्र निम्मा अंतर आपण गाठलं आता त्याचं पुढचं गाठायचं आणि ते गाठण्याच्यासाठी नक्कीच तुम्ही सांगताय तो प्रयत्न आम्हाला लोकांना करावा लागेल आणि ती करण्याची भूमिका आमची असेल. आणि साधी गोष्ट सांगतो आज देशाच्या फाजलीमध्ये माझा पक्ष लहान आहे पण त्याच्यामध्ये आमच्या संख्येमध्ये काही महिला आहेत. आता तुम्ही कदाचित वंदना चव्हाण नाव ऐकलं असेल अतिशय उत्तम कॉन्ट्रिब्युशन त्यांचं फाजलीवर असतं. आणि दुसऱ्या फौजिया खान म्हणून परभणीच्या स्पीकरने काही वेळेस सांगितलं की या दोन्ही भगिनींचं कॉन्ट्रिब्युशन अनेक समाजांच्या भाषा अतिशय उच्च दर्जाचं असतं. आणि खालच्या समाजामध्ये लोकसभेमध्ये असं माझीच मुलगी आहे त्यामुळे त्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही पण या देशामध्ये गेले 5 वर्ष कंटिन्युअसली वेस्ट फाजलींची म्हणून त्यांची निवड झाली त्याचं नाव सुफिया.